नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आम्ही आत्ता आहोत स्टार प्रवाहाच्या गणेश उत्सव कार्यक्रमामध्ये. दरवर्षी ते साजरा करतात मोठ्या उत्साहात. आणि या रेड कार्पेटवर माझ्यासोबत आहेत हर्षदा खानविलकर मॅडम. खूप सुंदर दिसतात तुम्ही. इतक्या छान पद्धतीचा तो तुम्ही पैठणी घातलेली आहे आणि एकंदरीत हा जो आउटफिट आहे काय याच्या मागची आजची काय? वेल, पैठणी आहे, अगदी उत्तम ओळखलंस तू. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. हां, नाही तर नॉर्मली कोणी म्हटलं छान साडी नेसलास, तुला कळते पैठणी. मला यातच खूप कौतुक वाटतंय तुझं. येस, साडीमधला माझा खूप फेवरेट प्रकार आहे पैठणी, कारण मला वाटतं याला जी एक आब आहे, एक रॉयल क्वालिटी आहे. आणि ही साडी स्पेशल आहे कारण माझ्या यंदाच्या वाढदिवसाला माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीने मृणाल देशपांडेनी मला ही भेट म्हणून दिलेली आहे. आणि येस, हा जो साज शृंगार आहे हाही स्पेशल आहे कारण आपली अत्यंत लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी चा जो ब्रँड आहे प्राजक्त राज, त्याची ज्वेलरी आहे. आणि आय एम सो ग्रेटफुल की तिने मला ही परिधान करायला दिली आहे. या सगळ्यामुळे मला आज खूप भारी वाटतंय. पण ना, या वर्षीची थीम आहे की आरती घराघरातली. सो आरतीची खूप धमाल असते, वेगवेगळी मजा असतात. आणि जेव्हा आपण लहान असतो तेव्हा एक तर आरती पाठ नसते, काही ना काही गमती होत राहतात. आपण फक्त जयदेव तरी म्हणतो, नाही तर काहीच होत नाही. अशा काही गमती आहेत का? हो, मला वाटतं की संकटी पावावे संकष्टी पावावे आपण आरतींची इतकी. पण मला वाटतं की एक सामूहिक आरती जी असते, घरातली असेल किंवा आपल्या विभागातली असेल, सोसायटीमधली असेल, त्याची एक ऊर्जाच वेगळी असते रे. मला वाटतं एक आपण नेहमी म्हणतो ना की कुठला एक मोमेंट असो ज्याने सगळे एक होतात, तर आरती इज वन ऑफ दॅट, की जिथे आपोआप म्हणजे मग मराठी भाषिक असेल नसेल, सुरू आहे आरती म्हटलं की माणूस थांबतो आणि टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. सो आय थिंक त्याच्यामध्ये ती ताकद आहे सगळ्यांना थांबवण्याची, शांत करण्याची आणि एकत्र आणण्याची. म्हणूनच ही थीम आहे. कमाल आहे बघ ना, आपण आरत्या म्हणतो पण नक्की या आरत्या कुठून आल्या, तसा उगम कसा झाला, प्रत्येक आरतीच्या मागचं महात्मा काय आहे, ते सगळं या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात कार्यक्रम काय असणार आहे, कार्यक्रमामध्ये काय असणार आहे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे. परंतु गेली 15 आठवडे हे चॅनल स्टार प्रवाह लीडरशिप आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्याच मालिकांनी सेटवरती केक कापून सेलिब्रेशन केलेलं आहे. स्टार प्रवाहानी प्रत्येक मालिकेच्या सेटवर त्यांचा आनंद शेअर करण्यासाठी, कारण स्टार प्रवाह इज वन ऑफ दोज चॅनल्स जो हे मान्य करतो आणि तो आदर आम्हाला देतो की प्रत्येक मालिका जी आहे तिच्यामुळे स्टार प्रवाह आज लीडर आहे. आणि आय थिंक हे त्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे की याची जाणीव त्यांना आहे आणि त्या प्रत्येक आनंदात, त्या प्रत्येक यशात ते आम्हाला सहभागी करून घेतात. एक प्रश्न, खरं तर सल्ला वजा आव्हान असेल कदाचित तुमचं किंवा द्या असं माझी तरी इच्छा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धामधला एक जे दोरा असतो तो एक सांभाळणं खूप गरजेचं असतं या सगळ्या धार्मिक किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत या सगळ्यामध्ये, संस्कृती या गोष्टीमध्ये. सो तो तुम्ही कशा पद्धतीने जोपासता आणि तो लोकांनी कसा जोपासावा असं तुम्हाला वाटतं? मी तुला सांगते, माझ्या घरी ना मी लहान होते तेव्हापासून हे आमच्यामध्ये इन्स्टिल केलं गेलेलं आहे. खूप छोटी गोष्ट आहे, आपण नॉर्मली घरांमध्ये बायका असतात त्यामुळे सोहळं वगैरे पाळलं जातं, नॉट दॅट इट इज रॉंग, पण ते करण्यामागची कारणं असतात. म्हणजे जेव्हा बाईला पिरियड्स येतात तेव्हा तिला 5 दिवस दूर नाही ठेवत, तिला आराम मिळावा म्हणून हे केलं जायचं, ज्याचा काही लोकांनी दुरुपयोग केला किंवा समजत चुकीची करून घेतली, शिक्षणाचा अभाव. पण जसंजसं माणूस सुशिक्षित होत जातो तसं तसं गोष्टी कळायला लागतात. तसंच माझ्या घरात गणपती बाप्पाला मित्र मानायचं असं माझ्या वडिलांनी शिकवलं. त्याला कधी घाबरायचं नसतं, कारण ज्याला तुम्ही देव म्हणता, ज्याच्यावर श्रद्धा ठेवता, तो तुमचं वाईट कधीच करू शकत नाही, तो तुम्हाला कधीच शिक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या घरात आमच्या आईवडिलांनी कधीच लहान मुलांना, आम्ही लहान असताना, असं म्हटलं नाही आता बाप्पा येईल कान धरेल. नो, बाप्पा इज अ फ्रेंड. कुठलाही देव हा तुमचा मित्र आहे, तुमचा पालक आहे, तुमच्यावर कृपा करणारा आहे. तो घरात ठेवण्याचं कारण असं असतं की त्याला घाबरायचं नसतं. जसं आईवडिलांचा आपण आदर ठेवतो, आदरयुक्त भीती असते, ती आदरयुक्त भीती ठेवून हातातून खूप चांगले कर्म नाही झाले तरी चालतील, वाईट कर्म करू नये, हीच एक गोष्ट आहे. त्यामुळे श्रद्धा, अंधश्रद्धा, अंधश्रद्धेकडे तर कोणी जायलाच नको. प्रत्येक गोष्ट करताना आपण एखाद्याचं चांगलं नाही करू शकत तर याच्या
त्याच्यामुळे वाईट होणार नाही एवढी दक्षता पाळली तरी खूप झाली. खूप समर्पक उत्तर दिले तुम्ही, खरंच थँक्यू सो मच या उत्तरासाठी. मी कदाचित किंवा आवर्जून हे एक जे कट काढून मी टाकणार आहे नक्कीच, आणि ते प्रेक्षकांसाठी खूप एक मोलाचं असेल. ते जातात तुमच्याही घरात गणपती बाप्पा बसतो विराजमान होतो. ह्या वर्षीच्या काय तयारी आहेत, कारण ह्यासाठी तर करताय सहा प्रवासासाठी, पण आपल्या घरचं एक वेगळं. हो, माझ्या घरी म्हणजे काकांच्या घरात असतो, दीड दिवसाचा गणपती असतो आणि तो परंपरेने या वर्ष सुरू आहे. आमच्यासाठी खूप स्पेशल असतो तो, कारण त्या दीड दिवसात आमच्या आत्या काका आम्ही सगळी भावंडं नेमाने म्हणजे कोणी कुठेही असेल तरी ते दीड दिवस तिथे असतात. त्यामुळे मग ती पंगत, जेवणाची रेलचेल, भावंडांबरोबर गॉसिप आणि सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे आता मी 50 वर्षाची झाले तर गेली 25 वर्ष आमच्या घरात गणपती आहे आणि किंवा त्याहीपेक्षा जास्त आहे रादर. आणि आमच्या घरात एक पद्धत आहे, पंगत जेव्हा असते मोदक जे असतात त्या एका मोदकात चाराणे ठेवले जातात आणि जे चाराणेचा मोदक ज्याला येईल त्याला मग सगळ्यांकडून भेट दिली जाते. सो आमच्यासाठी तो एक उत्सुकतेचा कार्यक्रम असतो अनेक वर्ष, म्हणजे दरवर्षी कोणाला मिळणार. सो यु नो प्रत्येक जण त्याच्यासाठी खूप फ्रॉड पण करतो, एक चाराणे घेऊन पण जातो वगैरे मला आले वगैरे असं असं सगळं. नाही असं नाही सांगू शकत मी. सो आय थिंक ते इतकं म्हणजे आमच्या घरातलं सगळ्यात छोट्या मेंबर ते सगळ्यात मोठ्या मेंबर सगळ्या उत्सुकता असते आणि सगळे देवाकडे साकडं घालत असतात यंदा मला मिळू दे असं. सो आय थिंक ते खूप स्पेशल आहे आमच्या घरात. आणि येस, गणपतीची वर्षभर वाट बघतच असतो आपण नक्कीच. पण आता तुम्ही जी गोष्ट सांगितलात की त्या चारण्याच्या मोदकासाठी सगळेजण उत्सुक असतात, सो माझी अशी इच्छा असेल की यावर्षी तो तुम्हाला मिळावा. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच रत्न मराठी मिळायची बोला. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.